नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहूया चविष्ट थंडगार कांदा आणि काकडीची कोशिंबीर कशी बनवायची. मी व्हिडिओमध्ये काही टिप्स देणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासाठी मी इथे घेतलेले आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे स्वच्छ करून घेतला आहे आणि एक काकडी. काकडीचे दोन्ही साईड्स काढून आपल्याला साल काढून घ्यायची. काकडी बारीक कट करून घेऊया. काकडी किसून घ्यायची नाही. काकडी किसून घेतल्यास कोशिंबीरला खूप पाणी सुटतं आणि कोशिंबीर ओली होते. ह्या प्रकारे आपल्याला काकडी बारीक कट करून घ्यायची आहे. आता आपण कांदा बारीक कट करून घेऊया. काकडीसोबत कांद्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्हाला कांदा आवडत नसल्यास तुम्ही फक्त काकडीची ही कोशिंबीर बनवू शकता. कोशिंबिरीची तयारी झालेली आहे. मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे. हे दही घरी बनवलेलं आहे. तुम्ही याची रेसिपी चॅनलवर पाहू शकता. दही फेटून घ्यायचे. दही फेटून घेतल्यामुळे कोशिंबीर पातळ होत नाही, एकसारखी होते. आता यात आपण बारीक चिरलेली काकडी घालूया. बारीक चिरलेला कांदा घालून आपण हे मिक्स करून घेऊया. आता यावर पाव चमचा साखर, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हिरवी मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट. मी इथे शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेतलेले आहे. हे मिक्स करून घ्यायचे. बरेच जण ह्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालतात, पण मी ह्यात हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे, त्यामुळे हिरवी मिरची दाताखाली येणार नाही आणि लहान मुलेसुद्धा कोशिंबीर आवडीने खातील. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. तुम्ही ही कोशिंबीर अशीही खाऊ शकता, पण आपण यावर आता तडका देऊया. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया. तेल तापल्यावर थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे जिरे, कढीपत्त्याची पाने घालून आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका आपल्याला कोशिंबीरवर घालायचा आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. खमंग कोशिंबीर तयार आहे. आता आपण सर्व करूया. माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल.